नमस्कार मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे आपला हृदयरोग प्रतिबंधासाठी कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी अर्थातच यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधव माधवबागेचे हो डॉक्टर रोहित माधव हो साने आपण त्याचं सा स्वागत करूया डॉक्टर साम संजीवनीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सरांबद्दल मी आपल्याला परिचय करून देते डॉक्टर डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगात हृदयरोगाचे पीडित रुग्णांचे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आघाडीवर असणार आहे आपलं राष्ट्र तर या धोक्याच्या सूचनेला कंबर कसून आव्हान देऊ पाहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर रोहित माधवसाने त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे हृदयरोगावरती शस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणारं पहिलं हॉस्पिटल म्हणजेच माधवबाग यांचे ते, हो ते संस्थापक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे एकशे वीस क्लिनिक्स दोन आयुर्वेदिक निवासी हॉस्पिटल्स आहेत अनेक वर्ष संशोधन करून डॉक्टर साने यांनी सुमारे एक लाखाहून अधिक रुग्णांवरती यशस्वीरित्या उपचार केले संबंधीचा हा या म्हणजे अर्थातच या संबंधीचा संपूर्ण अहवाल डॉक्टर साने यांनी जागतिक कॉन्फरन्समध्ये सादर केला आणि अशा परिषदेमध्ये भारतासारख्या विकसनशील देशातल्या लोकांच्या खिशाला परवडेल असे शीघ्र आणि दीर्घकाळ फायदेशीर ठरेल आणि विशेष म्हणजे शस्त्रक्रियेशिवाय रुग्णांना बरी करू शकेल अशी बहुपकार पद्धत जगभरच्या समोर मांडून डॉक्टर साने यांनी या परिषदेतही प्रशंसा मिळवली केवळ तात्पुरता रोग बरा करणे एवढेच न करता रोग समूळ नष्ट करणे व त्याची उपचार पद्धती तसेच एम आय पी सी म्हणजेच माधवबाग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ह्यातर्फे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी त्यांना कौशल्य सक्षम बनवून हृदयरोगाच्या वाढत्या धोक्याचं निराकरण करण्यासाठी एक वर्षाचा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचा इंटर जो कोर्स आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांना एम सी एच एस अर्थातच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सची मान्यता मिळवली आहे हा कोर्स प्रख्यात हृदयरोग डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आणि अर्थातच ज्यांना याची इच्छा आहे त्यांनी या कोर्सचा फायदा घ्यायला काहीच हरकत नाही आहे कारण त्याचा लाभ आपल्या देशातील रुग्णांसाठीच होणार आहे आज मात्र आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल माधवबागेमध्ये नेमक्या कोणत्या उपचार पद्धती केल्या जातात या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता त्यांचं मार्गदर्शन करून घेऊ या शकता यासाठी जो आपला नंबर लागेल जो आपला स्टुडिओमधला नंबर आहे तो मात्र तुम्ही लिहून घ्या आपल्या नंबरचा आहे सहा सहा आठ शहा तीन 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 तीन, तीन. मुंबई भरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा एसटीडी कोड लावायचा आहे चलता कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर असं जे हृदयरोगासाठी जर रिस्क फॅक्टर म्हटले जातात ते म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे ओबेसिटी आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे हृदयरोगाचा जो धोका आहे तो वाढताना आपल्याला दिसतो आहे मग ह्याच्यावरती नियंत्रण मिळवणं जर आपल्याला शक्य असेल तर आपण हृदयरोगाचा धोका देखील टाळू शकतो अशा काही तपासण्या किंवा असे काही उपचार माधवबागेमध्ये आहेत का नक्कीच आहेत म्हणजे ह्याचं काय थोडक्यात एक गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळेस आपण मागचे दहा एक वर्ष जेव्हा आपण ब्लॉकेजेसचे पेशंट किंवा डायबिटीजचे पेशंट हायपर टेन्शनचे पेशंट बऱ्याच वेळेस रक्त हृदय रुदे, हृदयाला रक्त पुरवठा जो कमी पडत असतो त्याचे पेशंट किंवा क्रोनिक हार्ट फेलियर ह्याचे पेशंट असे सगळे पेशंट ट्रीट करत असताना बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या पेशंटची मुलं मुली किंवा सून नवरा <laughs> असे लोक यायचे आणि म्हणायचे की आम्हाला आता काही रोग नाहीये तर आमच्यासाठी असं काही ट्रीटमेंट आहे का ज्याच्याने आम्ही येणाऱ्या हृदयरोगाला आम्ही टाळू शकू तेव्हा बऱ्याच वेळेस आम्ही हा विचार करायचो की नक्की ह्याचा अर्थ कुठेतरी प्रिव्हेन्शन करण्यासारखं आपल्याला विचार करायला हवं जेव्हा हा प्रिव्हेन्शनचा आपण विचार केला तेव्हा त्याच्या सायन्समध्ये जेव्हा आपण मागे जातो आणि लॉजिक जेव्हा आपण चेक करतो तेव्हा त्याचं लॉजिक एवढं सिंपल असतं की आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्यांचं एंडोथिलियम जर डॅमेज झालेलं असेल तर हे एन्डोथिलियम डॅमेज झाल्या कारणाने वेगाने त्या हृदयाच्या मांसापेशीवरती जोर पडायला लागतो okay, okay. आणि हा जोर जो पडायला लागतो त्याच्यामुळे तो हृदयाच्या मांसापेशी खचायला लागल्या की पुढचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला समोर उभा राहतो तो म्हणजे हृदयरोग <laughs> सो ह्याला जर प्रिवेंट करायचं असेल तर आपण ही जी माधोबागची आहे ह्याच्यातून आपण आता नवीन थेरपी आपण करायचा प्रयत्न केलेला आहे ज्याला आपण म्हणतो कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी या थेरपीमध्ये थोडक्यात आपण येणाऱ्या हृदयरोगाला आपण टाळायचा प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळेस माझ्या आई वडिलांना हृदयरोग होता म्हणून मला असण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेस माझ्या आई वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेलेला होता म्हणून मला परत तो येण्याची जेनेटिक टेंडन्सी असते या सगळ्या गोष्टींना टाळून आपल्याला जर काही करायचं असेल तर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह प्रोग्राम मग हा जो कार्डिओ प्रोटेक्टिव्ह प्रोग्राम आहे तर तो नेमका काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपण अंतर्भाव केलेला आहे खूपच सिम्पल प्रोग्राम आपण तो ठेवलेला आहे कार्डिओ प्रोटेक्टिव प्रोग्राम जर आपण बघितला तर त्याच्यात आपण सर्वात पहिलं स्नेहन करत असतो स्नेहन म्हणजे पूर्ण शरीराला आपण विशिष्ट तेलाने आपण मसाज करत असतो विशिष्ट दिशेने हुँ. ते केल्या कारणाने सगळा विनस रिटर्न म्हणजे आपल्या शरीरात जो काही जो काही रक्त पुरवठा आपल्या शरीरात पूर्ण अडकून बसलेला असतो तो आपण पुढे पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतो टुवर्ड्स द हार्ट ज्याला आपण विनस रिटर्न म्हणत असतो तो विनस रिटर्न जसं आपण पुढे पुढे ढकलत जातो तसा तो रक्त पुरवठा वरती चढत गेला की जो कचरा म्हणून सगळं शरीरात पडलेला असतो सगळा उचलून तो हृदयापर्यंत जाऊन तिकडनं फिल्टर होऊन आपल्या श्वसनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून ऑक्सिजन चांगलं घेऊन ती प्रोसेस पूर्ण चालू होत असते हृदय <laughs> रोगाची सुरुवात कुठे होत असते की जर हा कचरा आपल्या शरीरातून त्याचा लोड बनत जातो आपल्या शरीरात आणि तो, तो लोड बनत झाला की आपलं रक्त घट्ट व्हायला लागतं आणि घट्ट झालेलं रक्त आपल्या हृदयाकडे पोचलं नाही किंवा आपल्या हृदयाला त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्यासाठी आपण पहिली प्रोसिजर करतो त्याला आपण म्हणतो स्नेहन स्नेहन म्हणजे मसाज करत असतो पूर्ण शरीराला <laughs> ते स्नेहन झाल्यानंतर त्याच्याबरोबर आपण करत असतो स्वेदन। okay. म्हणजे काय तर पूर्ण शरीरा आपण वाफ देत असतो ज्याच्याने हा सगळा कचरा जो असतो हा घामातून सर्वात लार्जेस्ट ऑर्गन दॅट इज युअर स्किन <laughs> या स्किन मधनं आपण जो घाम बाहेर टाकून देत असतो ह्याच्यातून सोडियम आणि क्लोराईड अशा दोन गोष्टी पाण्यासकट बाहेर टाकून देत असतो म्हणजे थोडक्यात मीठ म्हणजे थोडक्यात टॉक्सिन्स हे जे आपल्या शरीरात आपण आपण जर बाहेर फेकून दिले तर रक्त आपलं हलकं होतं आपल्याला शरीर जास्त ताकदवर होतं आणि हे झाल्या कारणाने आपलं वजन सुद्धा कमी झाल्या कारणाने हृदयावरती जो ओव्हरलोड आलेला असतो तो सुद्धा उतरतो ही थोडक्यात जी आपण कार्डिओ प्रोटेक्टर प्रोग्राम जो करत असतो हा लोकांनी कधी करायचा असतो जर मला आता कुठल्याही प्रकारचा हृदयरोग नाही <laughs> जर मी साधीशी माझी टू डू इको करून बघितला किंवा अँजिओग्राफी करून बघितली आणि त्याच्यात जर मला कळलेलं असेल की मला आता कुठल्याही प्रकारचा हृदयरोग नाही पण माझ्या आई वडिलांना कधीतरी हृदयरोगाची हिस्ट्री होती आणि ती हिस्ट्री असल्याकारणाने मला तो रोग येण्याची शक्यता आहे <laughs> तर अशा केसमध्ये ही थेरपी आपल्याला करायला सर साधारणतः जर आपल्याला बघितलं गेलं तर हल्ली तरुण वयात देखील हृदयविकारा जे थक्के आहेत ते आपल्याला पाहताना दिसतातच आणि त्याच्यामधून पेशंट वाचतोच असं नाही तर साधारणपणे ही जी आपली कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी जी आहे ती कोणत्या वयामध्ये करून घेणे आवश्यक आहे बऱ्याच वेळेस ना वयाचा मी ह्याला मुद्दाम कुठल्याही प्रकारे त्याला बंधन लावत नाही बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की सत्तर पंच्याहत्तर वय झालेलं असेल तरी हृदय ठणठणीत दिसून येतं तिथे सुद्धा आपण करू शकतो बऱ्याच वेळेस असंही दिसून येतं की तीशी पस्तीशीच्या मुलांना सुद्धा चालताना जिने चढताना धावताना दम लागत असतो मग तिथे आपल्याला पुढे कुठल्या तरी मध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही हे शोधून त्याच्यानुसार थेरपी करावी लागते पण साधारण जर आपण अंदाजे बघितला तर आत्ताचं जे आपलं पूर्ण धकाधकीचं जे लाईफस्टाईल असतं त्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने इफ एट ऑल वी आर इन आर फॉर्टीज फिफ्टीज तर चाळीशी पंचेचाळीस पन्नासच्या वयाला आपण स्वतःची तपासणी जर करून घ्यायला हवी आणि जर तपासणीत तप आपल्याला सगळं छान दिसून आलेलं असेल आणि आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तर ही थेरपी करायची आहे कारण का जर आपल्याला कुठल्याही प्रकारे हार्टमध्ये किंवा ब्लड प्रेशर डायबिटीज ओबेसिटी असा कुठलाही रोग दिसून आला तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या चिकित्सा आपण करू शकतो पण जर कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम जर दिसून आलेला नसेल आणि आपल्याला ठणठणीत राहायचं असेल तर मग कार्डिओ प्रोटेक्टर प्रोग्राम नक्कीच खरं तर हे फार महत्वाचं आहे की जर आपल्याला माहिती असताना आपण ट्रीटमेंट करून घेतो तर त्या गोष्टी काही आपल्याला करता येण्यासारख्या असतातच पण काही नसताना देखील अशा काही थेरपीज करून घेतल्या येणारा जो हृदयरोगाचा धोका आहे तो मात्र आपण पुढे ढकलू शकतो किंवा टाळू देखील शकतो सरांकडे आपल्याला माहिती करून घ्यायचीच आहे आपण अपन कार्यक्रमाचा पहिला फोन घेतो आपण दीपा आपल्याशी बोलतात हॅलो नमस्कार हॅलो हॅलो हा नमस्कार तुमचा प्रश्न विचारा तुमच्या टीव्ही चा कृपया आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न लगेच विचारा हॅलो हृदयरोग होय होऊच नाही यासाठी कुठली काळजी घेण्याची अशी गरज आहे ठीक आहे दीपा आपला कार्यक्रम तुम्ही असाच पाहत राहा कारण टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेणार हो, आहोत ने, की जर हृदयरोग होऊच नये म्हणून नेमकी आपण काय काळजी घेतली पाहिजे कारण आजच्या आपल्या कार्यक्रमाचा तोच विषय आहे जाणून घेऊया सरांकडून आपण वेळ झाली एका ब्रेकची घेतोय छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहिती करून घेत आहोत हृदयरोग प्रतिबंधात्मक अशी कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी माधवबागची नेमकी कोणती आहे यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माधवबागेचे संचालक डॉक्टर रोहित माधवसाने तुमचे प्रश्न तयार ठेवा डॉक्टरांना पा। विचारा पण सर जसं तुम्ही सांगितलंय की आता ही कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी जी अतिशय आवश्यक अशी आहे की ज्यांना एक मनामध्ये भीती असते की मला देखील हार्ट अटॅक येऊ शकतो वयाचं बंधन नाही आहे तरी सुद्धा सर आता तुम्ही इतके वर्ष याच्यामध्ये काम करत आहात तर साधारणपणे तुम्ही ठामपणे सांगू शकता का सर की ही जी प्रोटेक्टिव्ह थेरपी आहे ती साधारण आपण पस्तीशीच्या वगैरे किंवा चा च्या आधी घेतली तर तिचा फायदा आपल्याला होऊ शकतो जर आपल्याला जेनेटिकल प्रॉब्लेम असेल तर हंड्रेड okay. अँड वन पर्सेंट म्हणजे दुमत असं असतं की ही थेरपी कशी काम करते हे जर थोडक्यात आपल्याला कळलं तर ही हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला कळू शकतं की जेनेटिकली प्रोन जी लोकं असतील त्यांच्यामध्ये पण फायदा होऊ शकतो आणि ज्यांना जे जेनेटिकली प्रोन नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो म्हणजे स्ट्रेस फॅक्टर ज्यांच्याकडे जास्त गोष्ट अशी असते की ही थेरपी बेसिकली काय करते तर आपल्या शरीरातलं जे काही अँडोथिलियम आहे ते अँडोथिलियमला सशक्त ठेवते पहिली गोष्ट <laughs> दुसरी गोष्ट जे रक्त ज्याच्यावरती सगळं पूर्ण आपलं शरीर अवलंबून असतं या रक्ताला जेवढं पण हलकं ठेवू तेवढीही आपल्या शरीरात हे रक्त जास्त छान प्रकारे काम करणार आणि थेरपी आपल्याला हेच करायला मदत करत असते <laughs> जर कधी रक्त आपलं घट्ट होत गेलं तर ते घट्ट झाल्या कारणाने जड झाल्याकारणाने त्याचा स्पीड कमी झाला तर पूर्ण शरीरात एक प्रकारचा थकवा आलेला असतो गळून गेल्यासारखं वाटत असतं चक्करी आलेली असते बऱ्याच वेळेस चालताना जिने चढताना धावताना दम लागत असतो पण स्ट्रेस टेस्ट नॉर्मल <laughs> आलेली असते अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याच्यात आपली ही थेरपी आपल्याला भरपूर छान प्रकारे काम करताना दिसू शकतो सर साधारणपणे जसं तुम्ही सांगितलं आहे की मधुमेह आहे किंवा अजून ब्लड प्रेशर आहेत हे देखील व्याधी जे आहेत ते आपल्याला कमी वयामध्ये मागे लागलेल्या आहेत तर अशा वेळी जे असे रुग्ण असतील आणि ज्यांना हृदयरोगाचा धोका आहे जेव्हा ह्या कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपीची मदत कधी घ्यावी किंवा नेमकं काय करणार त्यांच्यासाठी आता ना आ, सिंपल साध आपण गणित समजून घेऊया की जर मला कुठल्याही प्रकारे डायबिटीज आज नाही हुँ. जर मला ब्लड प्रेशरचा त्रास नाही जर माझं वजन आटोक्यात आहे जर आता मला कुठल्याही प्रकारे कोलेस्ट्रॉल ट्रायगराईड काहीही वाढलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे मला आता हृदयाला मागे कधी कुठलाही हार्ट अटॅक येऊन गेलेला नाही किंवा हृदयाचा कुठलाही रोग नसेल तर ही थेरपी परफेक्टली फाईन असू शकते oh. कारण का ही थेरपी बाकीच्या ह्याच्यात का फाईन नाही असू शकत कारण का बाकीच्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपचार करावे लागतात जसं डायबिटीज असेल तर डायबिटीजची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरची हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर हृदयाच्या मांसपेशींची ताकद आपल्याला वाढवावी लागते या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मध्ये आपली वेगवेगळी ट्रीटमेंट करावी लागते पण ज्यांना कित्येक असे भरपूर मोठा आहे आपल्या भारतात ज्यांना आज कुठलाही हृदयाचा त्रास नाही कुठलाही रिस्क फॅक्टर नाही पण ते मस्त ठणठणीत कामं करतायत सगळं छान प्रकारे त्यांचं आयुष्य जगत <laughs> पण अशा लोकांना अशी नेहमी एक भीती असते की या इतके जर आजूबाजूला हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय <laughs> हो हो हो। तर मला नाही ना उद्या कुठला तरी प्रॉब्लेम होणार तर अशा वेळेस आपल्या हृदयाच्या मांसपेशींना आपल्याला मजबूत करून ठेवलं पाहिजे कुठलाही प्रॉब्लेम यायच्या अगोदर आणि त्या रक्तवाहिन्यांना सुद्धा आपल्याला मस्त ताकदवर जर करून ठेवता आलं असेल तर आपल्याला हृदयरोगायला जर पाच वर्षांनी येणार असेल तर तो आपल्याला दहा पंधरा वर्ष आपल्याला पुढे ढकलून देता येईल नक्कीच खरं तर अजून एक माझ्या मनात प्रश्न आलेला आहे तर डॉक्टरांना विचारायचं पण तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय नानासाहेब पाटील आपल्याशी बोलताय हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार हा तुमचा प्रश्न विचारा सर हा नमस्कार मॅडम नमस्कार हा नमस्कार सर बोला मला माझ वय आता जवळजवळ सिक्स्टी काय तर मला डायबिटीस आहे पण दोनशेच्या आसपास आहे आ, तर जर हॉस्पिटलला भेट द्यायची तर कुठं देता येईल दे दे ओके आणि तुम्ही गोळ्या पण घेतात का डायबिटीस गोळ्या पण चालू आहे गोळ्या घेतो आता सध्या गोळ्या चालू आहेत ठीक आहे सर काय सांगाल आपण त्यांना त्यांचा प्रश्न एकदम सिंपल साधा होता की मला आत्ता डायबिटीज आहे डायबिटीज साधारण दोनशे अडीचशेच्या घरात असतो आत्ता आपल्या सगळ्या गोळ्या औषधं चालू आहेत आणि कुठल्या सेंटरला कुठल्याही तुमच्या घराच्या आजूबाजूच्या सेंटरला सुद्धा जाऊ शकता तुम्ही आपले दोन हॉस्पिटल एक खोपोलीला एक नागपूरला दोन हॉस्पिटल आहेत ॲज वेल एज एकशे वीस क्लिनिक ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत तुमच्या घराच्या बाजूला जो जे कुठलं क्लिनिक असेल जे कुठलं हॉस्पिटल असेल तिकडे तुम्ही स्वतःची तपासणी आधी करून घेऊ शकता या तपासणीमध्ये आपल्याला हे बघायला हवं जसं आत्ता त्यांनी सांगितलं की डायबिटीज आहे डायबिटीज आहे इथे फक्त गोष्ट संपत नाही हा डायबिटीज बऱ्याच वेळेस आपल्या हृदयाला किडनीला डोळ्यांना सगळीकडे रक्तवाहिन्यांना सगळीकडे त्रास देत असतो आपल्याला ही तपासणी करून बघायची गरज आहे की हा जो डायबिटीज आहे हा फक्त डायबिटीज पर्यंत थांबलाय तर पुढे अजून कुठेतरी जाऊन काहीतरी प्रॉब्लेम करतोय ह्याच्यासाठी आपण जसं आपल्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलो तर वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन होतील त्या इन्व्हेस्टिगेशनवर आधी ठरवलं जाईल की आता आपला डायबिटीज आपल्याला प्रॉब्लेम देतोय का जर देत असेल तर त्याच्या हिशोबाने पुढे आपण जाऊन त्याची चिकित्सा करू आणि जर आपला डायबिटीज आता कुठलाही प्रॉब्लेम देत असेल आपल्या कुठल्याही अवयवाला आणि अजून त्रास दिलेला नसेल तर फक्त डायबिटीसची जी काही चिकित्सा असेल ती आपल्याला करता येऊ शकेल डायबिटीसची जी काही चिकित्सा असते ही आपली पूर्ण वर्षभर Uh, जे आपली पूर्ण मॉनिटरिंगचा प्रोग्राम असतो की वर्षभरात आपण पूर्ण जे पूर्ण तो जो ब्लड शुगर असतो त्याला टाईट कंट्रोलमध्ये आणून म्हणजे असं आत्ता जसं सांगितलं की दोनशेच्या लेवलला आहे आपला हा प्रयत्न असतो की ती जी साखर आहे ती एकशे वीस एकशे तीसच्या घरात आणून ठेवायला हवी फास्टिंग ब्लड शुगर आणि ही जर ठेवून आणली तर आपल्याला खूप छान प्रकारे ग्लुकोज कंट्रोल केल्या कारणाने तो डायबिटीज आपल्या कुठल्याही अवयवांना त्रास देताना आपल्याला दिसून येत नसतो साधारणपणे जर तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या आहे ते ही त्यांच्यासाठी कार्डिओ प्रोटेक्टिव्ह जी थेरपी आहे ती इतकी येत नाही मग अशा छोटे छोटे आजार असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत म्हणजे समजा थायरॉइड सारखा एक आजार असो किंवा अजून काही छोट्या मोठ्या व्याधी असतात अशा व्यक्तीची टेस्ट नॉर्मल आलेली आहे तर त्यांना देखील ही जी थेरपी ती मदत करू शकते हंड्रेड अँड वन पर्सेंट काही ह्याच्यात म्हणजे आपल्याला नीट समजून घ्यायला जर माझी स्ट्रेस टेस्ट नॉर्मल आलेली आहे तर मला ही छोटी कार्डिओ प्रोटेक्टर प्रोग्राम ची जी थेरपी आहे ही हंड्रेड अँड वन पर्सेंट मला लागू पडू शकते पण मला डायबिटीज आहे मला ब्लड प्रेशर आहे म्हणजे माझ्या ऑलरेडी डॅमेज टाकलेला आहे तर मला तो डॅमेज रिपेअर करण्याची थेरपी तिकडे करायला लागते वाईल मी इथे कार्डिओ प्रोटेक्टर मध्ये रिपेअर करत नाहीये पण मी त्याला ठणठणीत राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय सो so, या दोन थेरपीज मध्ये तो फरक आहे की डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे किंवा कुठल्याही प्रकारे मला हार्टचा त्रास होऊन गेलेला आहे किंवा थायरॉइड वगैरेचा रोग असेल तर थायरॉइड मध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी आपल्या एन्डोथिलियमला डॅमेज होऊन गेलेला असतो सो so, जर डॅमेज होऊन गेलेला असेल तर आपल्याला पुढच्या थेरपीज कराव्या लागतात पण जर डॅमेज झालेला नसेल आणि आज मला माझं एन्डोथिलियम शाबूत ठेवायचं आहे मजबूत ठेवायचं आहे त्याला कुठलाही रोग होऊन द्यायचा नसेल तर मग आपण आपण गार्डिओ प्रोग्राम तिथे करू शकतो नक्कीच म्हणजे जर आपल्याला मनात जरा जरी काही शंका असेल तर लवकरात लवकर जर आपण क्लिनिक्सला भेट देऊन या सगळ्या तपासण्या करून घेतल्या तर आपल्याला मदत मिळू शकते ह्या कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपीची एक फोन घेऊया श्याम आपल्याशी बोलताय श्रीराम पुरहण हॅलो हो। नमस्कार हॅलो 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 हा नमस्कार तुमचा प्रश्न विचारा हा मॅडम मला ना ऍसिडिटी फार होती झाली का फार छातीत दुखायला लागतो आणि जिने चढले तरी पण छातीत काही चेकअप करावं लागेल का ठीक आहे खूप ऍसिडिटी